नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती आयोजित शिरूर विधानसभा मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सगळी सुरू झालेली आहे अजित पवार हे खरोखरीच बारामती सोडणार का आणि बारामती जर सोडलं तर त्यांनी शिरूरचाच पर्याय का निवडला याविषयीच्या अनेक चर्चा सगळ्या सुरू झालेल्या आहेत सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर की ते बारामती खरोखरी सोडतील का याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत की जे आजी दादा गेल्या काही भाषांना सांगत आहेत आणि त्यातनं काही आपण अंदाज बांधू शकतो त्या पद्धतीने त्यांनी काही जाहीर केलेलं नाही आहे तसे काय त्यांच्या अधिकृत प्रवक्त्यानं याविषयी काही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे पण जे काही दिसतं आहे जे काही त्यांच्या का वाक्यातनं अर्थ निघत आहेत त्या वाक्याचा अर्थ जर लावायचं ठरलं तर अजित पवार हे बारामतीवरती नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे लोकसभेतील आपल्या पत्तीच्या पराभवानंतर बारामतीकर हे आपली देखील गंमत करू शकतील असं त्यांना आता वाटू लागलेलं ला आहे आपण इतके वर्ष काम केलं जेव्हा आपण प्रचाराला देखील जात होतो बारामतीमध्ये आपल्या स्वतःच्या निवडणुकीसाठी तेव्हा बारामतीकर आपल्याला दीड दीड लाखाच्या मताधिक्यानं निवडून देत होते आणि आत्ता असं काय झालेलं आहे की शरद पवारांपासून आपण बाजूला दूर गेल्यानंतर हेच बारामतीकर आपल्याला साथ देतील काही ना नाही अशी शंका आता मला वाटते आहे असं अजित पवार स्वतः बोलून गेलेले आहेत तेव्हाच त्याच वाक्याचा अर्थ असा होता की अजित पवार यांना काही बारामतीमधून लढण्यामध्ये इंटरेस्ट नाही दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा अजित पवार असे संकेत देत होते की मला बारामतीमधनं लढण्यामध्ये रस राहिलेला नाही आहे तेव्हा खरं तर हजारोंच्या संख्येनं बारामतीकारांनी त्यांना विनवणी करायला पाहिजे होती अशी राष्ट्रवादी नेत्यांची अपेक्षा होती की अजितदादा तुम्ही बारामती अजिबात सोडू नका तुम्ही बारामतीमधनच लाडा लोकसभेला आम्ही तुमच्याबाबत जी चूक केली ती चूक आम्ही विधानसभेला करणार नाही अशा प्रकारचा एक रेटा कार्यकर्त्यांमधून तरी दिसायला हवा होता पण तो रेटा दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे अनेकांना असं वाटत होतं की जेव्हा अजित पवार अशा प्रकारचं काही भाषणं करतील बोलतील तेव्हाच जनतेमधनं समोरच्या गर्दीमधनं लोकांनी उठून अजितदादांना या निर्णयापासून परावृत्त करायला हवं होतं पण ते चित्र दिसू शकलं नाही आणि तेव्हाच असं राष्ट्रवादी नेत्यांना असं वाटू लागलं की बारामती कर यांनी जर वेगळा निर्णय घेतला जर विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा शरद पवारांच्याच उमेदवारला साथ देण्याचं जर धोरण ठेवलं तर अजित पवार यांचं राजकारण हे धोक्यात येऊ शकतं आणि त्यामुळंच अजित पवार यांनी आपला वेगळा मतदारसंघ निवडलेला बरा असं चर्चा राष्ट्रवादी अंतर्गत झाली हे उघडपणे आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवार यांच्या विरोधात म्हणजे बारामतीमध्ये शरद पवारांचा जो कोणी उमेदवार आहे तो ठरलेला आहे त्यांचं नाव आहे युगेंद्र पवार युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत श्रीनिवास पवार यां हे त्यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांचे ते पुत्र आहेत आणि पुतण्याकडनं जर आपला पराभव झाला तर ते काही योग्य ठरणार नाही हे देखील अजित पवारांना वाटत असावं त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांनी आपले पुत्र जय पवार यांना बारामतीमधून आता लढण्यासाठी सज्ज ठेवलेला आहे जय पवार यांचे रोज दौरे घडत आहेत वेगवेगळ्या गावांना ते भेटी देत आहेत म्हणजे पित्याची कुठेही अनुपस्थित जाणवणार नाही अशा प्रकारचं एक राजकीय वातावरण जय पवार यांनी निर्माण केलेलं आहे आणि बारामतीमधल्या अजितदादांचे कार्यकर्ते तर नक्कीच मानून चाललेले आहेत की अजित पवार यांच्याऐवजी जय पवार हेच बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावरचे उमेदवार असू शकतील तिसरा मुद्दा असा आहे की आश अजित पवार यांना जर बारामती जिंकायची असेल तर आपला स्वतःचा चेहरा युगेंद्रसारख्या नवख्या चेहऱ्यासमोर उभा करण्याऐवजी आपण आपल्या मुलालाच उभं करूया कारण युगेंद्र पवार यांचं काही वय नाही आहे आणि युगेंद्र पवार यांच्या विरोधात पासष्ट वर्षांच्या अजित पवारांना उभं राहणं हे देखील योग्य होणार नाही आणि त्यामुळे देखील त्यांनी असं ठरवलं असेल की ठीक आहे ते युगेंद्र उभा राहतो आहे का तर आपण त्याच्याविरोधात आपण आपल्या मुलालाच उमेदवारी देऊया असं देखील ठरलेलं असू शकतं अजित पवार यांचा बारामतीमध्ये पराभव होईलच असं मानणाऱ्यापैकी मी अजिबात नाही अतिशय चुरशीशी टप लढत होऊ शकेल युगेंद्र पवार हे पराभूत करण्याची क्षमता अजित पवार आजही राखून आहेत त्यामुळं पण फक्त काका पुतण्यांमधील जो वाद आहे जो संघर्ष आहे जो पवार कुटुंबामधला संघर्ष आहे तो पुन्हा आपल्या रूपानं पुढे जाऊ नये असं देखील अजित पवारांना वाटत असेल त्यामुळं आता पुढच्या पिढीमध्ये तो संघर्ष जावा आणि युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी ती लढत व्हावी असं देखील अजित पवारांनी ठरवलेलं असावं आता बारामती सोडल्यानंतर दुसरा मतदारसंघ कोणता असा जेव्हा प्रश्न अजित सम पवारांच्या समोर होता तर साहजिकच रोहित पवार यांनी या वादामध्ये उडी टाकलेली होती आणि रोहित पवार असं बोलून गेले होते की अजित पवार हे एखाद्या वेळेस माझ्या विरोधात कर्जच विधानसभा मतदारसंघात उभं राहण्यासाठी पावलं टाकत आहेत आणि अर्थात रोहित पवार यांच्या या वाक्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष खेचून घेतलेलं होतं की आता पुन्हा अजित पवार हे दुसऱ्या आपल्या पुतण्याच्याच विरोधात निवडणूक लढवणार पण आधी म्हटलं तसं अजित पवार यांना आपली कुटुंबामधली थेट लढाई म्हणजे आपल्या स्वतःच्या विरोधातले अजित पवार विरुद्ध इतर पवार कुटुंबीय अशी व्हायला नको असं वाटत असावं त्यामुळं कर्जत हा काय पर्याय त्यांच्यासमोर नव्हता जे पर्याय चर्चेमध्ये होते त्याच्यामध्ये खडक हा एक मतदारसंघ त्यांच्या चेहऱ्यासमोर होता जर आपण बारामतीऐवजी खडक वासल्याची निवड केली तर कसं काय होऊ शकेल पण खडक वासल्याची अडचण दुसरी अशी आहे की खडकवासला हा मतदारसंघ आता सध्या भाजप भाजपकडे आहे तेथे भाजपचे आमदार भीमराव तापकीर आहेत त्यामुळं भाजपच्या उमेदवाराचं तिकीट कापणार नाही तो मतदारसंघ अजित पवारांना देणं हे भाजपसाठी अवघड बनलं असतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या बदल्यात अजित पवारांना देखील वडगाव शेरी हा मतदारसंघ सोडावा लागला असता त्याच्याऐवजी अजित पवारने असा मार्ग शोधलेला आहे की जो पुणे जिल्ह्यातलाच मतदारसंघ आहे आणि तो आहे शिरूर शिरूर हा यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातच विधानसभा मतदारसंघ होता दोन हजार नऊमध्ये हा मतदार या मतदारसंघाचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघात झाला शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे हे याचं एक आणखी एक दुसरं वैशिष्ट्य आहे अशोक पवार हे जे एकमेव पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार आहेत की जे शरद पवारांबरोबर राहिलेले आहेत त्यामुळं अनेकांना असं वाटत होतं की अशोक पवार हे तर अजित पवारांचे अतिशय कट्टर आहेत ते, ते पहिल्या फटक्यातच अजितदादांसोबत जातील पण तसं घडलं नाही त्याउलट आपल्या नेत्याऐवजी शरद पवार यांच्या गटाचा स्वीकार केला हे देखील अजित पवारांना रुचलेलं नव्हतं त्यामुळं अजित पवार यांच्या डोक्यामध्ये अशोक पवार यांच्याविषयी थोडासा देखील असू शकेल त्यामुळे आपल्या सोबत जर आला नाही तर काय होऊ शकतं असा देखील धडा द्यायचा निर्णय अशोक पवार यांच्याबाबत त्यांनी घेतलेला असू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी त्यांना अजित पवार गटाकडे जरी समजा जागा आली तर त्यांना योग्य उमेदवार मिळणं देखील अवघड आहे कारण त्या ठिकाणी आत्ता जे भाजपमध्ये आहेत प्रदीप कंद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष त्यांना खरं तर अजित पवारांकडून ऑफर होती की तुम्ही राष्ट्रवादीकडनं लढा म्हणून पण शिवाजीराव आढळराव यांचं लोकसभा निवडणुकी जे झालं अचानक ते शिवसेनेमधनं राष्ट्रवादीत आले आणि त्यांना मोठ्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं प्रदीप यांना देखील हीच भीती वाटते आहे की जर उद्या आपण अचानक असा पक्ष बदलला तर मतदार आपल्याला साथ देतील की नाही याची शंका प्रदीप कंद यांना आहे त्यामुळे त्यांनी अजित पवार यांची ही ऑफर झुटकावली असं देखील म्हणतात त्यामुळे जर शिरूरमधनं स्वतः अजित पवार उभे राहिले तर अशोक पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होऊ शकते आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे की असं बोललं जातं आहे याला कोणताही पुरावा नाही समजा जर अजित पवारच उभे राहिले तर अशोक पवार देखील म्हणू शकतात की दादा मी तुमच्यासाठी माघार घेतो असं देखील काही पडद्याड घडतं आहे का किंवा तशी काही चर्चा आहे का हे देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये काही दिसून येऊ शकेल मला या तर चर्चेमध्ये तथ्य वाटत नाही कारण अशोक पवार यांनी ऑलरेडी तयारी सुरू केलेली आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा एक तर मतदारसंघ जो शिरूरचा जो काही भाग आहे तो पुणे महापालिकेमध्ये देखील येत आहे म्हणजे वावळीसारखं जे गाव आहे मोठं गाव या मतदारसंघामधलं आहे त्यामुळं पुणे महापालिकेवर देखील या मतदारसंघातल्या विजयाचा परिणाम होऊ शकतो त्यामुळं या निमित्तानं ते अजित पवार हे पुण्यातूनच निवडणूक लढवणार असं देखील या निमित्तानं पुढे चर्चेला येऊ शकतं आणि साहजिकच पुणे हे आगामी काळातलं महाराष्ट्रामधलं मोठं ग्रोथ सेंटर राहणार आहे पुणे महापालिकेची सत्ता आपल्याकडे रा राखणं हे अजित पवारांसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळं देखील त्यांनी शिरोडसारखा मतदारसंघ आपल्याला हवा या पद्धतीनं आखणी सगळी सुरू केलेली असावी त्यामुळं बारामतीकरांनी आपली गंमत करू नये जर झाली तर त्यातनं आपण सही सलामत सुटावं यासाठी देखील हा शिरोडचा मोठा घाट अजित पवारांनी घातलेला दिसतो आहे अजित पवार आणि जर अशोक पवार अशी लढत झाली तर ती पवार भावकीमध्येच होऊ शकेल अर्थात हे पवार केवळ आडनावापुरते भावकी आहे पण अजित पवार अनेक अनेकदा अशोक पवारांचा उल्लेख आपली भावकी म्हणून असाच करतात त्यामुळे या भावकीतल्या लढाईकडे जर खरोखरीच झाली तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील याकडे मी काही वेगळंच सांगायला नको पाहूया अजित पवार नक्की काय निर्णय घेत आहेत आणि नक्की काय घडतं आहे पाहत राहा लेट्स मराठी